नमस्कार, शिवाजी अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासमध्ये पुनश्च सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आधुनिक भारताचा इतिहास या विषयांतर्गत आपण मागील भागामध्ये कर्नाटकातील इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष, कर्नाटकचं पहिलं युद्ध जे 1746 ते 1748 या कालखंडामध्ये लढलं गेलं आणि या युद्धामध्ये एकमेकांच्या व्यापारातील जे एकमेकांचे अतिशय प्रतिद्वंद्वी होते, प्रतिस्पर्धी होते, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये अतिशय मोठा संघर्ष घडून आला आणि या इंग्रज आणि फ्रेंच संघर्षामध्ये फ्रेंचांनी इंग्रजांचा पूर्णतः पाडाव केल्याचं आपल्याला दिसून येतं. फ्रेंचांची यामध्ये एकदम सरशी झाली म्हणा किंवा फ्रेंच विजयी ठरले म्हणा. आणि या युद्धामध्ये, या युद्धाच्या ज्या निकालानंतर जोसेफ फ्रान्सिस डुप्ले हा जो काही पॉंडेचेरीचा फ्रेंच गव्हर्नर होता हा यशाच्या सर्वोच्च शिखरावर होता. आणि आज आपण कर्नाटकचं दुसऱ्या युद्धाविषयी माहिती पाहत आहोत जे 1748 ते 1754 या कालखंडामध्ये लढलं गेलं. तर आपण पाहत आहोत कर्नाटकचं दुसरं युद्ध. या ठिकाणी आपण पाहू शकता की हा जो काही आहे जोसेफ फ्रान्सिस डुप्ले हा पॉंडेचेरीचा फ्रेंचांचा गव्हर्नर होता, तर इंग्रजांचा जो काही सेनापती होता रॉबर्ट क्लाइव्ह यांची या कर्नाटकच्या दुसऱ्या युद्धामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे. तर चला आपण आता प्रत्यक्ष युद्धाकडे वळूया. तर 1746 ते 1748 या काळात लढले गेलेल्या इंग्रज आणि फ्रेंच यांच्या दरम्यानच्या पहिल्या कर्नाटक युद्धात पूर्णतः फ्रेंचांची सरशी झाली, फ्रेंचांचा विजय झाला आणि या जोसेफ फ्रान्सिस डुप्लेची जी काही रणनीती होती ती इंग्रजांवर हावी झाली. इंग्रजांना त्याच्यापुढे शरणागती पत्करावी लागली. त्यामुळे पॉंडेचेरीचा फ्रेंच गव्हर्नर जोसेफ फ्रान्सिस डुप्ले याचा जो काही आत्मविश्वास होता तो अतिशय प्रचंड वाढलेला होता. आपल्या कारकिर्दीतील यशाच्या शिखरावर हा जोसेफ फ्रान्सिस डुप्ले पोहोचलेला होता. इंग्रजांना पूर्णपणे नामशेष करण्याचे विचार त्याच्या मनात होते आणि तसेच इंग्रजांनी या पहिल्या युद्धात, इंग्रजांचीही या पहिल्या युद्धात मोठ्या प्रमाणावर मानहानी झालेली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी इंग्रज सुद्धा आतुर होते. आपण पहिलं युद्ध जे काही पाहिलं त्याच्यामध्ये या जोसेफ फ्रान्सिस डुप्लेच्या रणनीतीमुळे फ्रेंचांना म्हणा किंवा फ्रान्सिस जे लोक होते त्यांना विजय मिळालेला आहे आणि या विजयामुळं इंग्रजांची जी काही मानहानी झाली होती आणि आपण पाहिलेलं आहे की रॉबर्ट क्लाइव्ह हा सुद्धा जे काही जोसेफ फ्रान्सिस डुप्लेने इंग्रज कैद केलेले होते त्याच्यामध्ये हा रॉबर्ट क्लाइव्ह सुद्धा होता. त्याच्यामुळं याच्या मनात फ्रेंचांविषयी अतिशय मत्सर म्हणा किंवा द्वेषाची भावना निर्माण झालेली होती आणि तो या जोसेफ फ्रान्सिस डुप्लेचा बदला घेण्यासाठी आतुर झालेला होता. आता या दोन्ही कंपन्या मागच्या वेळेस आपण पाहिलं पहिल्या युद्धामध्ये की या वैयक्तिक कारणास्तव किंवा स्वतः त्यांना जे काही व्यापारामध्ये एकमेकांना नामशेष करायचं होतं त्यासाठी त्या लढल्या. परंतु आता मात्र त्यांनी भारतामध्ये जे काही संस्थानिक होते त्यांच्या अंतर्गत राजकारणात प्रत्यक्ष हस्तक्षेप करून या ठिकाणच्या सत्ता संघर्षामध्ये यांनी भाग घेतलेला आहे. आणि ही जी काही संधी होती एकमेकांचा वचपा काढण्याची, एकमेकांविरुद्ध संघर्ष करण्याची, ही संधी या दोन्ही कंपन्यांना भारतीय राजांच्या स्थानिक भांडणांमुळं, त्यांच्या वादामुळं त्यांच्याकडे ही संधी चालून आलेली आहे. ती कर्नाटक आणि हैदराबादच्या विवादास्पद वारसा प्रश्नामुळे. तर आपण हैदराबादचा वारसा प्रश्न पाहूया. हैदराबादचा जो काही निजाम होता, निजाम उल मुल्क असफ जहा ज्याला आपण म्हणू, हा 1748 मध्ये मरण पावला, त्याचा मृत्यू झाला. आणि ह्या हैदराबादचा जो काही निजाम होता, निजाम उल मुल्क असफ जहा, असफ जहा ही पदवी होती. तर याच्या मृत्यूनंतर त्याचा जो काही वारस होता नसीर जंग हा हैदराबादच्या गादीवर बसला. हैदराबादच्या गादीवर त्याची सत्ता त्याने प्रस्थापित केली. पण ज्या नसीर जंगला या निजाम मुल्कचा जो नातू होता मुझफ्फर जंग याने आव्हान दिलेलं आहे. या दोघांमध्ये गादीसाठी सत्ता संघर्ष सुरू झालेला आहे. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की हैदराबादच्या गादीवर नसीर जंग बसलेला होता. तर या नसीर जंगला
हैदराबादच्या निजामाचा काही जो काही नातू होता मुझफ्फर जंग याने या ठिकाणी चॅलेंज केलेला आहे, याने या ठिकाणी त्याला आव्हान दिलेलं आहे आणि या ठिकाणी हा हैदराबादचा सत्ता संघर्ष उद्भवलेला आहे. ही दोन्ही नावं ध्यानात ठेवा, नसीर जंग आणि मुझफ्फर जंग. नसीर जंग विषयी आपण म्हणू शकतो की नसीर जंग गादीवर बसलेला होता तर त्याला आव्हान देण्याचं काम मुझफ्फर जंगनं केलेलं होतं, कारण हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर आपण हैदराबादचा वारसा प्रश्न पाहिल्याच्या नंतर आपण कर्नाटकचा वारसा प्रश्न पाहूया. तर कर्नाटकमध्ये देखील अशीच विवादास्पद परिस्थिती निर्माण झालेली होती, असा सत्ता संघर्ष उडालेला होता. कर्नाटकचा जो काही नवाब होता, नवाब अनरुद्दीन, त्याच्या समोर त्याचा जो काही मेहुणा होता चंदा साहेब, याने या ठिकाणी सत्तेचं आव्हान दिलेलं आहे, त्याला चॅलेंज केलेलं आहे आणि या ठिकाणी नवाब अनरुद्दीन आणि त्याचा मेहुणा चंदा साहेब यांच्यामध्ये सत्ता संघर्षाची ठिणगी पडलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, तर कर्नाटकमध्ये कोणामध्ये संघर्ष होता, तर अनरुद्दीन आणि चंदा साहेब, आणि हैदराबादमध्ये कोणामध्ये सत्ता संघर्ष निर्माण झाला, तर नसीर जंग आणि मुझफ्फर जंग. म्हणजे ह्या चार नावं जी आहेत ही आपल्याला अत्यंत महत्वाची आहेत. हैदराबाद विषयी नसीर जंग आणि इकडे मुझफ्फर जंग, आणि कर्नाटकच्या गादीविषयी जर विचार केला तर अनरुद्दीन आणि चंदा साहेब. तर आता आपण फ्रेंच आणि इंग्रजांनी याच्यामध्ये कशा प्रकारे हस्तक्षेप केला, या सत्ता संघर्षाचा फायदा आपण उचलायला पाहिजे हे इंग्रज आणि फ्रेंचांना वाटत होतं, त्यामुळे जो काही प्रत्यक्ष हस्तक्षेप त्यांनी केला तर त्याच्याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत. या सत्ता संघर्ष जो काही निर्माण झालेला होता, त्यामुळे या निर्माण झालेल्या विवादाच्या परिस्थितीचा फायदा घेत आपणास अनुकूल असणाऱ्या मुझफ्फर जंग आणि चंदा साहेब या प्रतिस्पर्ध्यांना समर्थन देण्याची भूमिका फ्रेंच गव्हर्नर जोसेफ फ्रान्सिस डुप्ले यांनी घेतलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की मुझफ्फर जंग आणि चंदा साहेब म्हणजे या ठिकाणी जे गादीचे आव्हान देणारे लोक होते त्यांना समर्थन कोणी दिलंय, तर फ्रेंचांनी दिलंय. या ठिकाणी मुझफ्फर नसीर जंगला मुझफ्फर जंगने आव्हान दिलेलं होतं आणि या ठिकाणी चंदा कर्नाटकच्या गादीच्या बाबतीत चंदा साहेबांनी आव्हान दिलेलं होतं. तर ही गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची की यांची बाजू किंवा यांना समर्थन देण्याचं काम फ्रेंचांनी केलं, त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका जोसेफ फ्रान्सिस डुप्लेने घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि याच्या मग एकमेकांना उलट वागण्याची यांची पद्धतच होती, त्याचा फायदा घेण्याची त्यांची पद्धत होती. आता या मुझफ्फर जंग आणि चंदा साहेब या प्रतिस्पर्ध्यांना जर फ्रेंचांचं समर्थन मिळालं तर जे काही गादीवर होते नसीर जंग आणि अनरुद्दीन, हैदराबादच्या गादीवर नसीर जंग आणि कर्नाटकच्या गादीवर अनरुद्दीन यांना लागोलाग इंग्रजांनी आपलं समर्थन बहाल केलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी दोन गोष्टी महत्वाच्या ध्यानात ठेवायच्यात की फ्रेंचांनी जे समर्थन दिलं ते मुझफ्फर जंग आणि चंदा साहेब यांना, आणि इंग्रजांनी आपला फ्रेंचांना शह देण्यासाठी जे काही समर्थन दिलं ते दिलं नसीर जंग आणि अनरुद्दीन यांना. लवकरच 1749 मध्ये वेलोर जवळ आंबूर येथे जोसेफ फ्रान्सिस डुप्ले व चंदा साहेब आणि मुझफ्फर जंग यांची जी काही संयुक्त फौज होती यांनी अनरुद्दीनचा पराभव करून त्याची हत्या केलेली आहे. म्हणजे हा जो काही सत्ता संघर्ष चालू होता यामध्ये जी काही संयुक्त सेना होती फ्रेंचांची, म्हणजे अर्थातच जोसेफ फ्रान्सिस डुप्ले याची, त्याच्यानंतर चंदा साहेब आणि मुझफ्फर जंग यांच्या जी काही आघाडी बनलेली होती, संयुक्त सेना बनलेली होती, यांनी कर्नाटकचा जो नवाब होता अनरुद्दीन याचा पराभव करून त्याची हत्या केलेली आहे. आणि हे डुप्लेच्या राजनयाचं, डुप्लेच्या कूटनीतीचं, डुप्लेच्या फ्रेंचांच्या संघर्ष नीतीचं हे एक मोठं यश होतं. त्यानंतर अशाच संघर्षात हैदराबादचा नवाब नसीर जंग हा देखील मारला गेलेला आहे. तर जे काही गादीचे वारस होते, जे काही गादीवर बसलेले होते अनरुद्दीन आणि नसीर जंग, ह्या दोघांचाही खात्मा झालेला आहे. दोघही संघर्षामध्ये मारले गेलेले आहेत. या संघर्षात मिळालेल्या यशामुळे मुझफ्फर जंग दक्षिणचा सुभेदार बनला, तर चंदा साहेब कर्नाटकच्या नवाब पदावर आरूढ झालेला आहे. पहा, या ठिकाणी आतापर्यंत जे काही घडतंय या ठिकाणी आपण पाहूया की मुझफ्फर जंग जो काही हैदराबादचा नवाब होता आणि कर्नाटकचा नवाब जो काही चंदा साहेब नवाब होता यांनी चॅलेंज केलेलं होतं,
यांना फ्रेंचांचं समर्थन होतं आणि ज्यांनी जे काही त्या ठिकाणी गादीवर बसलेले होते अनवरुद्दीन आणि नसीर जंग यांचा खात्मा करून हे मुझफ्फर जंग आणि चंदा साहेब फ्रेंचांच्या समर्थनाने गादीवर आरूढ झालेले आहेत. या संघर्षात मुझफ्फर जंगला डुपलेने केलेल्या मदतीमुळे डुपलेला कृष्णा नदीच्या पलीकडच्या प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले. साहजिक गोष्ट आहे, या मुझफ्फर जंग आणि जो काही चंदा साहेब होता यांना जी काही मदत केलेली होती त्याचं फळ या जोसेफ फ्रान्सिस डुपलेला मिळालं आणि कृष्णा नदीच्या पलीकडच्या प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून किंवा त्याचा फायदा करून देण्याच्यासाठी म्हणून त्याची गव्हर्नर म्हणून नेमणूक झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे जे उत्तर सरकार म्हणून जो काही प्रदेश होता नॉर्दर्न सरकार, या प्रदेशातील बरेच जिल्ह्यांच्या प्रदेशाची देखील फ्रेंचांना प्राप्ती झालेली आहे. तसेच मुझफ्फर जंगच्या संरक्षणासाठी फ्रेंच सेनापती बुसी याच्या नेतृत्वामध्ये एक हत्यारबंद तुकडी किंवा एक कवायती फौजेची तुकडी हैदराबादला ठेवण्यात आलेली होती. कारण भारतीय संस्थानी किंवा भारतीय राज्यांनी जे काही कवायती फौज होती तिचं जे अनन्वित महत्व होतं ते ओळखलेलं होतं आणि म्हणून या बुसीच्या नेतृत्वाखाली एक फ्रेंच लष्कराची तुकडी हैदराबादच्या आपण जो काही म्हणू सत्ताधीश होता त्याच्या संरक्षणासाठी ठेवलेली आहे. फ्रेंचांना मिळालेल्या या यशाचा खरा शिलेदार जोसेफ फ्रान्सिस डुपले हाच होता. या आताच्या घडीपर्यंत जोसेफ फ्रान्सिस डुपले हा यशाच्या सर्वोच्च शिखरावर असल्याचं आपल्याला दिसून येतं. पण प्रत्येक गोष्टीला चढ उतार हे असतात आणि नेमकं आता येथून पुढे डुपलेचा उतरता काळ सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. येणाऱ्या काळातला काही वेगळेच मान्य होते. कर्नाटकच्या पूर्वीचा नबाब अनवरुद्दीन याचा मुलगा मोहम्मद अली याने चंदा साहेबाविरुद्ध उठाव केला. आता या ठिकाणी जो काही अनवरुद्दीन याचा मुलगा होता मोहम्मद अली याने चंदा साहेबला आता या ठिकाणी चॅलेंज केलेला आहे, चंदा साहेबला आव्हान दिलेलं आहे आणि तो पळून गेला आणि तो त्रिचनापल्लीच्या किल्ल्यामध्ये जाऊन त्याने आश्रय घेतला. त्या ठिकाणी तो मदत मागण्यासाठी गेला आणि हे ज्या वेळेस चंदा साहेब आणि फ्रेंचांना समजलं त्यावेळेस यांची जी काही कंबाईन आर्मी होती जी काही संयुक्त फौज होती या फौजेने त्रिचनापल्लीच्या किल्ल्याला वेढा घातला. येथे देखील इंग्रज अनवरुद्दीनचा मुलगा मोहम्मद अली याच्या मदतीस धावून आलेले आहेत. एकमेकांच्या प्रतिस्पर्ध्यांना मदत करणं ही यांची पूर्वीपासूनची रणनीती होती. चंदा साहेब आणि फ्रेंच किंवा जोसेफ फ्रान्सिस डुपलेची जी काही सेना होती यांनी त्रिचनापल्लीच्या किल्ल्याला वेढा घातला, मोहम्मद अलीला शह देण्याचा प्रयत्न केला आणि या मोहम्मद अलीला मदत करण्यासाठी इंग्रज देखील यांच्या मदतीला धावून आल्याचं आपल्याला दिसून येतं. फ्रेंचांना शह देण्यासाठी त्यांनी रॉबर्ट क्लाइव्ह याच्या नेतृत्वात फक्त 210 कवायती फौजेसह किंवा 210 त्यांच्याकडे जवान होते रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वामध्ये आणि यांनी काय केलं तर त्रिचनापल्लीवरील यांचं जे काही लक्ष होतं फ्रेंचांचं चंदा साहेबांचं हे लक्ष त्या ठिकाणाहून दूर करण्यासाठी खुद्द जे काही चंदा साहेब जो काही कर्नाटकचा नवाब होता यांनी आपली राजधानी आरकाटला ठेवलेली होती आणि या आरकाटच्या राजधानीलाच या रॉबर्ट क्लाइव्हने चॅलेंज केलेलं आहे आणि ते पण फक्त 210 जवानांसह. चंदा साहेबाने आपली 4000 फौज आरकाट पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पाठवली पण रॉबर्ट क्लाइव्ह या कसलेल्या सेनापतीने निष्णात सेनापतीने 4000 फौजेचा फक्त 210 जवानांसह मुकाबला केलेला आहे आणि तो यशस्वी मुकाबला ठरलेला आहे. आज शेवटी आरकाट वाचविण्यासाठी फ्रेंचांना त्रिचनापल्लीचा वेढा उठवून इंग्रजांपुढे शरणागती पत्करावी लागली. ही बाब डुपलेच्या राजकीय जीवनाचा एक प्रकारे अस्त ठरली. राजकीय जीवन या ठिकाणी त्याचं संपुष्टात येण्याची वेळ आली. या सुमारास तंजावरच्या राजाकडून चंदा साहेब मारला गेला. तर या ठिकाणी आपण पाहतोय की जो काही संघर्ष उडालाय हा मोहम्मद अली त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात आश्रयाला गेला, त्या ठिकाणी
चंदा साहेब आणि फ्रेंचांनी त्याला मोहम्मद अलीला पकडण्यासाठी त्रिचनापल्लीला वेढा घातला, म्हणून त्यांना शह देण्यासाठी इंग्रज या मोहम्मद अलीच्या मदतीला धावून आले आणि रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वामध्ये जो काही कर्नाटकच्या नवाबाची राजधानी होती आरकाट, या खुद्द आरकाटलाच या रॉबर्ट क्लाईव्हने वेढलेलं आहे आणि हा वेढा त्याने यशस्वी ठेवल्याचं आपण पाहिलंय. 4000 फौजेचा फक्त 210 जवानांसह या रॉबर्ट क्लाईव्हने मुकाबला केला, तो यशस्वी होता आणि शेवटी या चंदासाहेब आणि फ्रेंचांच्या संयुक्त फौजेला त्रिचनापल्ली सोडून या ठिकाणी इंग्रजांपुढे शरणागती पत्करावी लागली, त्यांच्याशी एक प्रकारे तह करावा लागला आणि ही जी काही बाब घडली ही डुपलेच्या राजकीय जीवन नष्ट करून टाकणारी किंवा त्याचं एक प्रकारे करिअर नष्ट करणारी, त्याच्या जीवनाचा अस्त करणारी ठरली आणि या सुमारास चंदा साहेब सुद्धा मारला गेला आणि हा एक प्रकारे इंग्रजांनी दिलेला फ्रेंचांना दिलेला एक मोठा तडाखा होता, मोठा शह होता हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या इंग्रज आणि फ्रेंचच्या दरम्यानच्या संघर्षामुळे फ्रेंच कंपनीची प्रचंड प्रमाणावर आर्थिक हानी झाली. फ्रेंच कंपनीने डुपलेला गव्हर्नर पदावरून दूर करत त्याच्या जागी गोडेजू या गव्हर्नरची नेमणूक केलेली आहे. पहा, अगदी एक वर्षापूर्वी जी काही घटनाक्रम घडत होता त्यामध्ये फ्रेंच सेनाने जोसेफ फ्रान्सिस डुपले यशाच्या सर्वोच्च शिखरावर होता आणि ही त्रिचनापल्लीची किंवा आरकाटच्या वेढ्याची घटना घडली, या ठिकाणी फ्रेंचांना पराभव पत्करावा लागला. फ्रेंच आणि जे काही त्याची जी संयुक्त फौज होती त्याच्या पराभवाचं खापर फ्रेंचांनी या जोसेफ फ्रान्सिस डुपलेवर फोडलं आणि त्याला आपल्या पदावरून दूर करत त्याला पुन्हा फ्रान्सला बोलवून घेतलं आणि त्याच्या जागी गोडेह्यू नावाच्या ज्या गव्हर्नरची नेमणूक करण्यात आलेली आहे. इंग्रज आणि फ्रेंच युद्ध अनिर्णित अवस्थेत पॉंडिचेरीच्या तहाने संपुष्टात आले. या ठिकाणी आपण ही गोष्ट अधोरेखित करण्याची आहे की द्वितीय किंवा दुसरं इंग्रज आणि फ्रेंच युद्ध जे काही होतं ते पॉंडिचेरीच्या तहानं संपुष्टात आलेलं आहे. पुढील काळातच हैदराबादचा नबाब मुझफ्फर जंगही मारला गेला. या ठिकाणी लक्षात घेण्यासाठी गोष्ट आहे, पहिल्यांदा फ्रेंचांचं ज्यांना समर्थन होतं कर्नाटकच्या नवाबाला समर्थन होतं, कर्नाटकचा नबाब मारला गेला, चंदासाहेब मारला गेला आणि त्यानंतर मुझफ्फर जंग जो काही फ्रेंचांच्या मदतीने सत्तेवर आलेला होता हा मुझफ्फर जंग देखील मारला गेलेला आहे. हा फ्रेंचांसाठी मोठा तडाखा होता. फ्रेंचांचे जे काही राजकारण होतं त्याला भेटलेला हा शह होता. त्याच्या जागी सलाबत जंग हा सत्तेवर आल्याचं आपल्याला दिसून येतं. मुझफ्फर जंग नंतर सलाबत जंग सत्तेवर आलेला आहे. तो काहीसा फ्रेंचांच्या कलानेच आपला कारभार हाकत होता. सारांश म्हणजे द्वितीय इंग्रज फ्रेंच युद्धाने मात्र जोसेफ फ्रान्सिस डुपले नावाचा उत्कृष्ट राजनयिकाचा बळी घेतला. या युद्धात फ्रेंचांची पिछेहाट तर इंग्रजांची सरशी घडून आली. इंग्रजांना विजय या ठिकाणी मिळत गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एक गोष्ट ध्यानात घ्यायची आपल्याला, कर्नाटकच्या पहिल्या युद्धामध्ये फ्रेंचांना विजय मिळालेला होता, त्या ठिकाणी त्यांची सरशी झालेली होती, फ्रेंच इंग्रजांवर हावी झालेले होते, फ्रेंच विजयी ठरलेले होते. आणि कर्नाटकच्या दुसऱ्या युद्धामध्ये मात्र हा जो काही घटनाक्रम घडला, त्रिचनापल्लीला दिलेला वेढा किंवा हा जो काही आरकाटला रॉबर्ट क्लाईव्हने दिलेला वेढा होता, हा जो काही घटनाक्रम होता आणि फ्रेंचांचा जो काही पराभव झाला, तह करावा लागला, ही घटना अतिशय महत्वाची आहे. या घटना अतिशय महत्वाच्या आहेत, या घटना आपल्याला ध्यानात ठेवाव्या लागतील. त्याच्यानंतर आता पाहूया आपण काय शिकलो. दुसऱ्या कर्नाटकच्या युद्धाचा कालावधी कोणता, तर दुसऱ्या कर्नाटक युद्धाचा कालावधी आहे 1748 ते 1754. या प्रदीर्घ कालावधीमध्ये कर्नाटकचा दुसरं युद्ध किंवा दुसरा संघर्ष घडून आलेला आहे. दुसऱ्या कर्नाटकच्या युद्धावेळी फ्रेंचांनी कुणाचा पक्ष घेतला, फ्रेंचांनी कुणाला मदत केली, तर हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. अगोदरच आपण या ठिकाणी मेन्शन केलंय की दुसऱ्या कर्नाटकच्या युद्धाच्या वेळी फ्रेंचांनी मुझफ्फर जंग आणि चंदा साहेब हे जे काही गादीचे प्रतिस्पर्धी होते, गादीवर नव्हते, हे दोघेही गादीला आव्हान देणारे होते. मुझफ्फर जंगनं हैदराबादच्या गादीला आव्हान दिलं होतं, तर चंदा साहेबानं कर्नाटकच्या गादीला आव्हान दिलेलं होतं. तर हे जे काही होते यांना फ्रेंचांनी
समर्थन दिलेलं होतं. फ्रेंचांनी मुझफ्फर जंग व चंदा साहेब यांचा पक्ष घेतलेला होता. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, दुसऱ्या कर्नाटक युद्धावेळी इंग्रजांनी कुणाची बाजू घेतली? तर या ठिकाणी उत्तर असं आहे की हैदराबादचा नवाब नसीर जंग व कर्नाटकचा नवाब अनरुद्दीन. या ठिकाणी ओघानेच आलेला आहे पहा की फ्रेंचांनी ज्यांना समर्थन दिलं त्यांचे जे काही विरोधी होते, हैदराबादचा नवाब नसीर जंग हा गादीचा मालक होता, गादीवर होता, आणि कर्नाटकचा नवाब अनरुद्दीन हा सुद्धा गादीवर होता. म्हणजे जे काही गादीवर नवाब होते त्यांची बाजू या इंग्रजांनी घेतलेली आहे. म्हणजे नसीर जंग व अनरुद्दीनची बाजू इंग्रजांनी घेतल्याची आपल्याला दिसून येते. डुप्ले नंतर किंवा जोसेफ फ्रान्सिस डुप्ले नंतर फ्रेंच गव्हर्नर कोण बनला? तर आपण पाहिलं की त्रिचनापल्ली किंवा आर्काटच्या जे काही संघर्ष घडून आला ज्यामध्ये जोसेफ फ्रान्सिस डुप्ले याला शरणागती पत्करावं लागली आणि याचं खापर त्याच्या डोक्यावर फोडून त्याला फ्रान्समध्ये परत बोलावण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्या जागी गोडेयू नावाच्या अधिकाऱ्याची गव्हर्नर म्हणून नेमणूक केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, कर्नाटकच्या नवाबाची राजधानी आरकाट असणाऱ्या आरकाटला कुणी वेढा दिला होता? ही आरकाटचा वेढा ही अतिशय इतिहासातली किंवा कर्नाटकच्या दुसऱ्या युद्धामधली अतिशय महत्वाची बाब असलेली आपल्याला दिसून येते. तर रॉबर्ट क्लाइव्हने फक्त 210 जवानांसह आरकाट या कर्नाटकच्या नवाबाच्या चंदासाहेबच्या राजधानीला वेढा दिलेला होता. तो त्याने यशस्वीपणे दिला, यशस्वीपणे तो संघर्ष यशस्वी ठरला. 4000 जी काही फौज होती तिला त्याने शह दिला आणि ही बाब त्याच्या जीवनातली एक मोठी यशस्वी बाब ठरलेली होती. तर आरकाटला कुणी वेढा दिला? तर रॉबर्ट क्लाइव्ह हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे, चंदा साहेब याच्यानंतर कर्नाटकचा नवाब कोण बनला? तर कर्नाटकचा नवाब या ठिकाणी मोहम्मद अली बनलेला आपल्याला दिसून येतं. या मोहम्मद अलीमुळेच बराचसा संघर्ष उडालेला आहे. तो त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात आश्रयला गेला होता, हा हे देखील आपण पाहिलेलं आहे. मग त्या ठिकाणी डुप्ले आणि चंदा साहेब यांच्या सेनेने त्याला घेरलेलं होतं, हे देखील आपण पाहिलेलं आहे. मी याच्याकरता बार बार या ठिकाणी प्रश्नाच्या वेळेला हे मेन्शन करतोय की ते आपल्या मनावर रुजलं जावं, आपला अभ्यास चांगला व्हावा, हाच माझा या ठिकाणी हेतू आहे. त्यानंतरचा सातवा प्रश्न आहे, मुझफ्फर जंग नंतर हैदराबादचा नवाब कोण बनला? तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की मुझफ्फर जंग नंतर, मुझफ्फर जंगचा खून झाल्याच्या नंतर किंवा तो मारला गेल्याच्या नंतर सलाबत जंग हा नवाब बनलेला आहे, हैदराबादचा नवाब बनलेला आहे. आणि या ठिकाणी तो देखील फ्रेंच धार्जिणा होता हे काहीसा हे आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं किंवा अधोरेखित करणं आवश्यक आहे. त्यानंतर आठवा प्रश्न आहे, कर्नाटकचे दुसरे युद्ध कोणत्या तहाने संपुष्टात आले? तर कर्नाटकचं दुसरं युद्ध पॉंडेचेरीच्या तहाने संपुष्टात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कर्नाटकचा नवाब चंदा साहेब कुणाकडून मारला गेला? तर कर्नाटकचा नवाब चंदा साहेब हा तंजावरच्या राजाकडून मारला गेल्याचं आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपण कर्नाटकच्या दुसऱ्या युद्धाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. कर्नाटकचं दुसरं युद्ध आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर काही आणखी सुचवायचं असेल, आणखी अभ्यासाविषयी काही महत्त्वाचं सुचवायचं असेल, तर त्याविषयी तुम्ही मला कमेंट करू शकता, त्याविषयी तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र.